माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांचं शुक्रवारी महापालिकेत आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी महापौर शोभा वनशेट्टी यांच्यासमवेत पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील हे गेल्या 6 महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या अतिशय चांगली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. आजारी असल्यामुळं नगरसेवक सुरेश पाटील महापालिका सभेला हजर राहू शकले नाहीत. कायद्यानुसार सलग 3 वेळा पालिका सभेला गैरहजर राहिल्यास नगरसेवक पद रद्द होऊ शकतं. यामुळं नगरसेवक सुरेश पाटील यांचं नगरसेवक पद रद्द होऊ नये यासाठी शुक्रवारी नगरसेवक सुरेश पाटील यांना सही करण्यासाठी महापालिका सभेत आणण्यात आलं होतं. सायंकाळी 4:30 वाजता सुरेश पाटील यांचं ॲम्ब्युलन्समधून महापालिकेत आगमन झालं. थेट पुणे इथून ॲम्ब्युलन्समधून त्यांना महापालिकेत आणण्यात आलं. राजू पाटील, शशी थोरात हे त्यांच्या सोबत होते. सुरेशांना महापालिकेत येणार म्हटल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महापालिकेत अगोदरच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे ॲम्ब्युलन्स महापालिकेत आल्यानंतर महापौर शोभा बनशेट्टी या स्वतः नगरसेवक सुरेश पाटील यांच्या सुरक्षेची काळजी घेत होत्या. महापौर शोभा बनशेट्टी यांनी मोठ्या आनंदानं नगरसेवक सुरेश पाटील यांचं स्वागत केलं. यावेळी सभागृह नेते संजय कोळी, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव यांनीही सुरेश अण्णांच्या सुरक्षेची काळजी घेत
अगदी सुखरूपपणे महापालिका सभेत त्यांना आणलं. सुरेश पाटील यांना सभेत आणताच कोण आला रे कोण आला, महापालिकेचा वाघ आला, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालिका सभेत सुरेश पाटील यांचं स्वागत केलं. तसंच सर्व नगरसेविका नगरसेवकांनीही त्यांचं स्वागत केलं. सर्व नगरसेवकांनी स्वागत केल्यानंतर प्रशासनाकडून महापालिका सभेत हजेरी लावल्याची नगरसेवक सुरेश पाटील यांची सही घेण्यात आली. दरम्यान सही झाल्यानंतर सुरेश पाटील यांना पुन्हा सुखरूपपणे ॲम्ब्युलन्सद्वारे भवानी पेठेतील त्यांच्या घरी नेण्यात आलं.